Намаскар. Маскар, а Don't go. आवाज येते का क्लिअर थोडासा लेट झाला एवढी यूट्यूबला थोडासा लेटच होतं ओके ठीक आहे क्लिअर झालं का सगळं थोडासा लेट झाला थँक्यू चला तर आणि कडे बद्दल पहिल्यांदा थोडीशी माहिती एम पी एस सीची राज्यसेवा प्रलिम फ्री टेस्ट आहे पर रँक एकपासून पासून शंभरपर्यंत स्कॉलरशिप आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बक्षिस आहेत जसे की काही म्हणजे लक्की पार्टिसिपंट्सला ॲमे अमेझिंग प्राइजेस आहेत म्हणजे लिटरली हे हेडफोन्स आहेत गुगल हो मिनी आहे अशा प्रकारे डिजिटेकचे पार्सल्स आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे तर ही टेस्ट जी आहे एकवीस नंबरची पार्टिसिपेट करा तुम्हाला या कोड चा वापर करता येईल याच्यामध्ये त्यानंतर आपला कोर्सही सुरू झालेला आहे त्यानंतर आपला कोर्सही सुरू झालेला आहे तर त्या कोर्सचा सगळ्यांनी आनंद घ्या तो कोर्स सायंकाळी म्हणजे दुपारी साडेचार वाजताचा कोर्स आहे हा प्लसचा कोर्स आहे असे कोर्सेस पुन्हा पुन्हा होत नाही कारण आपले कोर्सेस खूप डिटेल असतात त्यामुळे हे कोर्सेस पुन्हा पुन्हा होत नाही तर या कोर्सला इनरॉल करा दुसरी गोष्ट म्हणजे काही टेस्ट सिरीज आहेत हे का होत नाही ओके काही टेस्ट सिरीज आहेत प्रहार नावाची आहे त्यानंतर राज्यसेवा स्कॉलरशिप टेस्ट आहे ही आज आहे बरोबर दहा ते बारा राज्यसेवा प्रहार आणि ही चौदा नोव्हेंबरला आहे राज्यसेवा इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट चौदा नंबरची तर इथं सुद्धा पहिल्या वीस रँकर्सला स्कॉलरशिप मिळणार आहे हा आपला रेफरल कोड आहे हा तुम्ही वापरू शकता आणि अकॅडमीचे ॲडमिशन्स घ्यायचे असतील तर तुम्हाला प्राईज हाईक होणार आहे नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आवाज सगळ्यांना क्लिअर येतो एकदा चेक करतो काहीतरी एक आवाज येतो कसला तरी ठीक आहे ओके तर ॲडमिशन प्राइस जे आहे ते ॲडमिशन प्राईज वाढत आहे तर ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्या आपल्या कायद्याच्या बॅचेस सुरू होते पी एस आयसाठी तुम्हाला सर्वात उत्तम पर्याय द्यायचा प्रयत्न करतोय आपण काही बॅचेस आहेत इतर तर ध्येय नावाची बॅच आहे त्यानंतर डिपार्टमेंटल पी एस आयची तेरा तारखेपासून बॅच आहे ही देखील तुम्हाला उपयुक्त ठरेल रणांगणची बॅच आहे काही प्री प्लस मेन्स बॅच आहे यासाठी आपण रेफरल कोड वापरू शकता चला आले का सगळे ओके हां ते मला वाटते की मी त्या मोबाईलच्या जवळ आले की आवाज येतो आहे माझा अंदाज चला आता आजच्या भागामध्ये आपल्याला एक उत्तम अशी रिव्हिजन करायची आहे बघा आज खरं तर आपला शुक्रवार आहे शुक्रवारचं खरं तर आपण इंडियन इव्हिडन्स ऍक्ट किंवा मुंबई पोलिस ऍक्ट हे ऍक्ट घेणं अपेक्षित होतात परंतु आपण पुन्हा सी आर पी सीपर्यंत पर्यंत का आलो किंवा पुन्हा सी आर पी सी आपल्याला का पाहायचं आहे तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं आहे की आपला मुंबई पोलिस ऍक्ट आणि इव्हिडन्स ऍक्ट अजिबातच झालेलं नाहीये मग जर एवढ्या स्पीडने हा जर ऍक्ट घेतला आपण मुंबई पोलीस ऍक्ट किंवा इव्हिडन्स ऍक्ट तर आपल्याला कदाचित थोडासा फटका बसू शकतो काही कळणारच नाही कशाची रिव्हिजन चालली फक्त गोकमपट्टी होऊन जाईल मग याच आधारावरती आपण काय करूया तर टप्प्याटप्प्याने आय पी सी सी आर पी सीचा जास्तीत जास्त भाग एक पाच सात दिवसामध्ये पूर्ण करता येईल आपलं आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा <coughs> त्या संदर्भात इव्हिडन्सकडे वगैरे वळता येईल म्हणजे इव्हिडन्स किंवा मुंबई पोलिस ऍक्ट या कायद्यांचा आवाका जरी आलेला म्हणजे असला आपल्याला तरी सुद्धा या संदर्भात आपल्याला काय आहे या कायद्यांमध्ये पुढे हेच माहिती नाहीये मग मा आपण फक्त गोकंपट्टी होईल मग जास्तीत जास्त हा भाग कवर करू आणि पुढे जाऊ चालते का सगळ्यांना चालेल अशी अपेक्षा आहे चल ठीक आता मला कालची रिव्हिजन करायची सी आर पी सीची सी आर पी सी सेक्शन एक आहे नाव विस्ताराने प्रारंभ सेक्शन दोन आहे व्याख्या त्यातली पहिली व्याख्या आहे बेलेबल ऑफेन्स चार्ज बरं कॉग्निजेबल <coughs> ऑफेन्स फिर्याद त्यानंतर उच्च न्यायालय भारत आ, ए बी सी डी एफ जी चौकशी एच जी एच ई एफ यफ राहिला भारत जी एच आय जी एच अन्वेषण आय न्यायिक कारवाई बरोबर जे अधिकारिता आय महानगर क्षेत्र बरोबर नॉन <coughs> कॉग्निजेबल ऑफिन्स त्यानंतर अधिसूचना अपराध पोलीस स्टेशन ऑफिसर प्लेस स्थळ म्हणजे काय पी क्यू वकील बरोबर पोलीस रिपोर्ट पोलीस स्टेशन त्यानंतर विहित यू पी पी उपविभाग समन्स खटला पीडित वॉरंट खातला आणि आय पी सीच्या व्याख्या तुम्ही सगळे रिवाईज करत आहात हे मला लक्षात आहे बरं तुम्ही सगळे बरं येस रिवाईज करतात अपेक्षा आहे काल झालेले आहे त्यानंतर सेक्शन नंबर तीनकडे वळूया आपण सेक्शन तीन मध्ये काय सांगितलं सांगा सेक्शन तीन रिवाइज करा यस yes, यस yes, कुमावत स्वराज कुमावत यस यस सेक्शन तीनमध्ये काय समजून घेतलं आपण तीन चार पाच तुम्ही सगळे रि <रिवकेप> करत रहा तीन चार पाच सोडत सोडायचं नाही हे सगळं असं चालू ठेवायचं आपल्या हा घेऊ घेऊ स्लाइड वेगळी घेऊ काही विषय नाही एवढा ही घेऊ स्लाइड चला सेक्शन तीन चार पाच पटापटा लिहून दाखवा मला सेक्शन तीन चार पाच काय आहे म्हणजे पुढे पुढे कसं जायचं हे लक्षात येईल निर्देशाचा अर्थ लावणे बरोबर चाल आता बघा इथे इथे तुम्हाला दिसून जाईल मग निर्देशांचा अर्थ लावणे सेक्शन तीन आहे म्हणजे जे निर्देश आहेत त्या निर्देशांचा अर्थ कशा प्रकारे कोणत्या कोणत्या प्रकारे अनेक गोष्टी आहेत आणि भारतीय दंड संहितेखल आणि अन्य कार्यकल अपराधांची संपरीक्षा आणि व्यावृत्ती अशा प्रकारचा संदर्भ आहे पाचपर्यंत <coughs> बरोबर मग पाच नंतर आपण वळतो खऱ्या स संकल्पनेकडे तो, संकल तो म्हणजे सहाला सहाला आपण फौजदारी न्यायालयांचे वर्ग या संकल्पनेकडे वळतो याच्यामध्ये चार प्रकारचे फौजदारी न्यायालय आहेत मग ते चार प्रकारचे फौजदारी न्यायालय सुद्धा मला पाहिले आपण सत्र न्यायालय प्रथम वर्ग द्वितीय वर्ग आणि कार्यकारी दंडाधिकारी सातला तुमचा प्रादेशिक विभाग आपण पाहिला बरोबर आठला सा, सात सहा सात आट। आठ आठला तुमचं महानगर क्षेत्र आहे महानगर क्षेत्र बरं नऊपासून पासून आता बघा नऊला आपण सत्तर न्यायालय पाहिले दिसतंय ना एवढं अक्षर दहाला आपण असिस्टंट सेशन जज पाहिला बरं अकराला न्यायदंडाधिकाऱ्यांची न्यायालय पाहिली आपण <coughs> न्यायदंडाधिकाऱ्यांची न्यायालय बाराला मुख्य न्यायदंडाधिकारी आणि मुख अप्पर मुख्य न्यायदंडाकारी रोज सगळी कलम रिवाईज करायचीच करायची लक्षात ठेवा पाठांतर म्हणजे परफेक्ट पाठांतरच पाहिजे यस <coughs> एक्झॅक्टली yes, exactly. त्यानंतर तेराला बघतोय मी तुमचे रिप्लाय <coughs> मुख्य न्यायदंडाधिकारी झाला आणि अप्पर मुख्य न्यायदंडाधिकारी त्यानंतर तेराला काय पाहिलं आपण तेराला विशेष न्यायदंडाधिकारी विशेष न्यायदंडाधिकारी बरोबर आहे चल चौदाला स्थानिक अधिकारिता न्यायाधीशांची स्थानिक अधिकारिता आहे त्यानंतर पंधराला काय आपण पाहिलं चौदा ए पण आहे हा चौदा ए हायकोर्टाचा अधिकार आहे बरोबर एखाद्या न्यायाधीशाला अधिकार प्रदान करण्याचा पंधराला या न्यायाधीशांची दुय्यमता आहे म्हणजे हे न्यायाधीश कसे एकमेकांना दुय्यम आहेत हे आपण पाहिलं मग त्यानंतर सोळा नागरिक क्षेत्रातील म्हणजे महानगर दंडाधिकाऱ्यांची न्यायालय त्याच्यामध्ये सतराला आपण पाहिलं मुख्य महानगर दंडाधिकारी बरं आणि अप्पर मुख्य महानगर दंडाधिकारी आठला आपण पाहिलं विशेष महानगर दंडाधिकारी एकोणीसला आपण पाहिलं दुय्यमता बरा आणि वीस आणि एकवीस आपण होल्डवर ठेवलं पण आपण वीसला काय पाहिलं वीसला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आणि एकवीसला स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट इथपर्यंत आलो पाठ करायला आपल्याला मागे पडायचं नाही रिव्हिजन करायला कंटाळा करायचं नाही येस एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ही संकल्पना पाहिजे मग आता आपण मागे वळतो <laughs> <laughs> बरं की इथपर्यंत तर आपण आलो बरं वीस आणि एकवीस की विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यापर्यंत मग बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस ए वगैरे वगैरे आपलं पाहायचं आहे आता इथून पुढे थोडीशी कलम जी आहे ते टेक्निकल होतात बरं पाणी घेतलं इथून पुढे थोडीशी कलम जी आहे ते टेक्निकल होतात मग ते टेक्निकल होतात म्हणजे काय तर टेक्निकल होतात म्हणजे सर्वसामान्यपणे थोडीशी लक्षात ठेवायला कठीण वाटतात परंतु बावीसला आपल्याकडे काय आहे तर बावीसला आपल्याकडे कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची स्थानिक स्थानिकाधिकारिता आहे म्हणजे जसं आपण एकोणीसला वीसला एकवीसला सिरीजमध्ये मांडतो बरोबर दुय्यमता कार्यकारी दंडाधिकारी विशेष कार्यकारी दंडाधिकारी मग या दोघांचं एकत्रीकरण करून काय तर कार्यकारी दंडाधिकारी जो आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट त्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याची अधिकारिता आहे स्थानिक अधिक म्हणजे एखादा कार्यकारी दंडाधिकारी त्याच्या स्थानिक अधिकार क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचं कार्य करू शकतो किंवा कशा प्रकारचं कार्य करू शकतो येस एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची मग त्यानंतर आपण बोलतो स्थानिक अधिकारी त्यानंतर कार्यकारी दंडाधिकाऱ्याची दुय्यमता तेवीसला ईएम म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची दुय्यमता म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅज एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कशा प्रकारे एकमेकांना दुय्यम असतील किंवा त्यांची दुय्यमता कशाप्रकारे सिद्ध करता येईल याविषयीची ही माहिती आहे बरोबर आले सगळे इथपर्यंत <coughs> 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 कार्यकारी दुय्यमता दु, 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 मग कार्यकारी अधिकारी कोणाला दुय्यम असतात कोणाला जबाबदार असतात यावरती मार्गदर्शन करणारं कलम आहे मग अप्पर जिल्हा दंडाधिकारी वगळता इतर कार्यकारी दंडाधिकारी जे आहे ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला दुय्यम असतात म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो आहे तो जिल्ह्याचा सर्वोच्च पदी असलेला आपल्याला दिसून येतो मग त्यानंतर कलम चोवीसला बघा आता इथं रेश मारायची कलम तेवीस नंतर बावीसला कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची स्थानिक अधिकारी तर तेवीसला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची दुय्यमता आहे मग चोवीसला पी पी आहे चोवीसला पी पी आहे व्हॉट इज पी पी तर सरकारी अभियोक्ता सरकारी अभियोक्ता आहे म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर ज्याला म्हणतो आपण आता ही पब्लिक प्रॉसिक्युटर ही संकल्पना काय हे पहिल्यांदा समजून घेऊ वास्तविकरित्या फौजदारी केस आणि कारवाई यांचा हेतू काय असतो तर सत्य बाहेर काढणे आता समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक लोक असे आहेत ते अनेक लोक असे आहेत की या संदर्भात त्यांच्याकडे वकील घेण्यासाठीच पैसे नाही मग सरकार आपल्यातर्फे त्यांना वकील प्रोव्हाइड करते मग तो पोलिसांचं प्रतिनिधित्व नाही करत तर सरकारचं प्रतिनिधित्व करत असतो म्हणजे सरकारी पक्षाची बाजू लढवणारा माणूस जो आहे तो पब्लिक प्रॉसिक्युटर आहे आता सरकारी पक्ष सरकारी पक्ष म्हणजे अपेक्षा ही असते याच्याकडून की यांनी थोडंसं सामंजस्याने निर्भीडपणे आपली भूमिका मांडावी जनसामान्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी झटावं अशा प्रकारे ही संकल्पना आहे आलक्ष देतपर्यंत सगळ्यांच्या हे झालं तुमचं पब्लिक प्रॉसिक्युटरचा त्याच्या नेमणुकीचं तत्व आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहे मग आता या संदर्भात पब्लिक प्रॉसिक्युटरच्याच अनुषंगाने पुढचं कलम आहे अभियोग संचालनालय अभियोग अभियोग संचालनालय बरं आता अभियोग संचालनालय म्हणजे काय राज्य शासन अशा प्रकारचं एक अभियोग संचालनालय स्थापन करते आणि त्या संदर्भात त्याच्यामध्ये एक संचालक आणि उपसंचालक त्याला ते वाटेल तेवढे यांची नियुक्ती केली जाऊ शकते म्हणजे बार काउन्सिलच्या संदर्भात अशा प्रकारची ही संकल्पना मग ही हे जे आर्टिकल आहे हे आर्टिकल सुद्धा या संदर्भात आपल्याला दिसून येतं की आपलं हे आर्टिकल जे आहे बरं हे सहाय्यक पीपी राहिलं आपला सहाय्यक पीपी बरोबर मग आता या संदर्भात जर विचार केला सरकारी अभियोक्ता कसा नेमला जातो सरकारी अभियोक्ता नेमण्याचं तत्त्व काय आहे या अनुषंगाने मग आता या संदर्भात जर विचार केला हा अभियोग संचालनालय पंचवीस अ ला आपला संदर्भ देतं किंवा पंचवीस अ च्या अनुषंगाने आपल्यापर्यंत माहिती पोहोचवते तर त्याच्याही पलीकडे जाऊन आपण या संदर्भात पंचवीस अ हे लक्षात ठेवा बरं का पंचवीस अ आहे आणि पंचवीसला आपल्याला ए पी पी आहे ए पी पी बरोबर मग आता हे थोडंसं जरा आपण बरं स्पष्टपणे पाहूया एकोणीसपर्यंत आलो दुय्यमता दुय्यमता मग वीसला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट एकवीसला स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट इथपर्यंत आलो बरं बावीसला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची स्थानिकाधिकारिता बरं तेवीसला काय आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचे स्थानिक अधिकारी तर झाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जो आहे तो एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट या संदर्भात काम कसं करणार आहे चला सांगा सांगा हा या पंचवीस नाही राहिले झालं 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 क्लिअर बरं मग कार्यकारी अधिकाऱ्यांची जी दुय्यमता आहे यस कार्यकारी अधिकाऱ्यांची जी दुय्यमता आहे ती दुय्यमता तुम्हाला इथे मिळते दुय्यमता बरं मग त्यानंतर चोवीसला तुमचा या संदर्भात सरकारी अभियोक्ता जो आहे त्या अभियोक्त्याच्या अनुषंगाने ही सगळी संकल्पा सरकारी अभियोक्ता म्हणजे पी पी हा चोवीसला मिळतो पंचवीसला तुमचा ए पी पी आहे बरोबर आणि मग पंचवीस अ ला तुमचा काय ते अभियोग संचालनालय आहे बरोबर दॅट्स इट क्लिअर इथपर्यंत हे अभियोग संचालनालयापर्यंतची <coughs> ही कलम आहेत मग आता प्रकरण तीन सुरू होते आपलं सव्वीसपासून कलम पस्तीसपर्यंत सव्वीसपासून या संदर्भात पस्तीसपर्यंत ही कलमं सुरू होतात मग आता सव्वीस ते पस्तीस आता हा टप्पा एकदा पूर्ण करूया आपण आणि मग या, या संदर्भात पुढे जाऊया पटापट पहा आणि प्रारंभ व्याख्या त्यानंतर अर्थ लावणे संपरीक्षा कायद्याची व्याप्ती फौजदारी न्यायालयांचे वर्ग स्थानिक अधिकारिता सॉरी प्रादेशिक विभाग महानगर क्षेत्र सत्र न्यायालय असिस्टंट सेशन जज महानगरदंडाधिकाऱ्यांचे न्यायालय मुख्य महानगर दंडाधिकारी त्यांची स विशेष न्यायदंडाधिकारी uh, 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 स्थानिक अधिकारिता हायकोर्टाचा हा अधिकार आहे <coughs> दुय्यमता बरं सोळाला तुम्हाला दिसून येते <coughs> सोळाला काय आहे सोळाला तुम्हाला महानगर महानगरदंडाधिकाऱ्यांचे मिळाले सतराला ते मुख्य महानगर दंडाधिकारी अपर मुख्य अठराला त्यांची विशेष महानगर दंडाधिकारी एकोणीसला दुय्यमता <coughs> वीसला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट एकवीसला स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहे <coughs> बरं बावीसला त्यांची स्थानिक अधिकारी तर आहे बरं तेवीसला ते दुय्यम कोणाला असतील दुय्यमता आहे चोवीसला तुमची पब्लिक प्रॉसिक्युटर आहे पंचवीसला तुमचा असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर आहे आणि सव्वी पंचवीस एला तुमचा अभियोग संचालनालय आहे <coughs> बरं हे इथपर्यंत तर कळालं बरं डीफी सण तीन नाही का <coughs> नाही आहे नाही आहे डिप दिपर, डिपार्टमेंटलला नाही मग इथपर्यंत आपल्याला आलं <coughs> आता सव्वीस ते पस्तीस इथपर्यंतची आपल्याला कलम पाहायची आहे किंवा सव्वीस ते पस्तीसमध्ये काय येतं नक्की बघा इथे प्रकरण तिसरं आहे न्यायालयांचा अधिकार कोणत्या न्यायालयांना अपराधाची संपरीक्षा करावायची कोणत्या न्यायालयांना अपराधाची संपरीक्षा करावयाची म्हणजे काय कोणत्या न्यायालयांना तर याचा अर्थ होतो की बाबा तुम्ही जर एखादा खटला कोर्टामध्ये नेला बरं तर मग या संदर्भात कोणते न्यायालय कोणत्या प्रकारच्या खटल्यामध्ये या संदर्भात दखलंदाजी करेल मग समजा उच्च न्यायालय सत्तर न्यायालय ज्याने अशा अपराधाची संपरीक्षा करायची असे कोणतेही न्यायालय आय पी सीमधील कोणत्याही अपराधाची संपरीक्षा किंवा खटला चालवू शकतो याबद्दल माहिती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश राज्याने दुरुस्त्यापन केले आहे मग आता इथं बघा इथं थोडीशी कलमे वेगवेगळी आहेत सव्वीसला कोणत्या न्यायालयांना अपराधाची संपरीक्षा करायचे अधिकार आहेत बरोबर सत्तावीसला बाल गुन्हेगारांच्या बाबतीत अधिकारिता आहे मग बाल गुन्हेगार म्हणजे समजा विधी संघर्षग्रस्त बालके संघर्षग्रस्त म्हणजे एखाद्या कायद्याच्या अनुषंगाने ग्रस्त बालक असेल तर बाल गुन्हेगारांच्या बाबतीत अधिकारिता म्हणजे बाल गुन्हेगारांच्या बाबतीत प्रोसेस कशी होणार म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचे खटले कोणापुढे चालणार कोणती व्यक्ती ज्यावेळेस न्यायालयापुढे हजर केली जाते ती जर सोळा वर्षाच्या खालील असेल केलेला अपराध मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेचा नसेल तर चौकशी मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा बालन्याय अधिनियम एकोणीसशे साठचा जो संकल्पना आहे तर त्या अनुषंगाने नेमलेल्या कोर्टातच होईल इतर ठिकाणी त्यांच्याविरुद्धची कारवाई जी आहे ती कारवाई केली जाईल मग आता पुढे बघा ही तर सव्वीसला सव्वीस काय आहे सव्वीसला अधिकारिता माझ्या मागे पाठ करायचा आपलं हे पाठच झालं पाहिजे सव्वीसला अधिकारिता त्यानंतर सत्तावीसला काय आहे बाल गुन्हेगारांच्या बाबतीत अधिकारिता बाल बाल गुन्हेगार अठ्ठावीसला उच्च न्यायालय आणि सत्र न्यायाधीश कोणत्या शिक्षा देऊ शकतात आता खरी कलम आहेत बरोबर हायकोर्ट आहे आणि सेशन कोर्ट आहे बरोबर कोणत्या शिक्षा देऊ शकतात अठ्ठावीसला शिक्षणचा संदर्भ मग दंडाधिकारी इतर दंडाधिकारी कोणत्या शिक्षा देऊ शकतात एकोणतीस दंडाधिकारी कोणत्या प्रकारच्या शिक्षा देऊ शकतात तर आता हे सगळं लक्षात ठेवा मग मुख्य दंडाधिकाऱ्यांचे न्यायालय दंडा मृत्यूची किंवा आजीवन कारावासाची सात वर्ष होऊन अधिक मृत्यूच्या कारावासाची शिक्षा सोडून सगळे देऊ शकतात या सगळ्या संकल्पना आहेत मग हे झालं दंडाधिकारी <coughs> द्रव्य दंडाधिकारीच्या द्रव... दंडा संदर्भात मग तो शिक्षांचा चार्ट होते का द्वितीय वर्ग दंडाधिकारी एक वर्ष प्रथम वर्ग तीन वर्ष त्यानंतर उपविभागीय पाच वर्ष त्यानंतर मुख्य दंडाधिकारी सात वर्ष असिस्टंट सेशन जज दहा वर्षापर्यंतच्या आणि ॲडिशनल सेशन आणि सेशन जज कोणतीही शिक्षा देऊ शकतो फाशी शिक्षा हायकोर्टाने कन्फर्म करायची हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोणत्याही शिक्षा देऊ शकतं <laughs> इथपर्यंत आपलं आले म्हणजेच आपलं सव्वीसला आहे की खटले कोणत्या न्यायालयांनी चालवायचे सत्तावीसला लगेचच समजा बालगुन्हेगार असेल तर त्याला बाजूला काढा अठ्ठावीसला काय तर अठ्ठावीसला शिक्षा कशाप्रकारे देऊ शकतात उच्च न्यायालय आणि सत्र न्यायाधीश किंवा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालय सत्र न्यायाधीश मग एकोणतीसला काय आहे इतर उरलेले जे काही दंडाधिकारी आहेत ते कोणत्या प्रकारच्या शिक्षा देऊ शकतात समजा तीसला आहे द्रव्यदंड भरण्यास कसूर झाल्यास कारावासाची शिक्षा आता ह्या कलमां मागे लॉजिक नाही आहे ह्या कलमांमागे लॉजिक नाही आहे की समजा तुमचा दंड भरण्यामध्ये या संदर्भात <coughs> सर्वांमध्ये या संदर्भात <coughs> तुमचा जर आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला एक गोष्ट कन्फर्म माहिती मिळते की याच्यामागे पाठ करण्यासाठी कुठलं सिंपल ट्रिक लॉजिक असं नाही तर हे इतक्या वेळा आपल्याला पाहायचं आहे की हे आपोआप पाठ होऊन जाईल म्हणजे पाहून पाहून पाठ होऊन जाईल मग आता बघा दंड भरल्यास कसूर केला तर शिक्षा एकतीसला एका संपरीक्षेत अनेक अपराधांबद्दल दोषी झाल्यास त्या प्रकरणीमध्ये द्यायची शिक्षा म्हणजे खटला एकच चालू आहे बरं त्या खटल्यामध्ये अनेक अपराध आहेत बरं त्याच्यामध्ये तुम्ही दोष सिद्ध झाला आहे म्हणजे कन्विक्टेड झाला आहे तर त्या, त्या प्रकरणात कशी शिक्षा द्यायची म्हणजे तुम्हाला आठवते का रे ते एकाच खटल्यामध्ये अनेक शिक्षा तीन वर्षाची शिक्षेचा गुन्हा दोन वर्षाची शिक्षेचा गुन्हा सात वर्षाची शिक्षेचा गुन्हा मग प्रथम वर्ग न्यायाधीशाकडे हे सगळे खटले चालले तर तो किती शिक्षा देऊ शकतो आठवते काही सगळं मग जेव्हा एखादी व्यक्ती एका संपरीक्षेत म्हणजे एकाच खटल्यामध्ये काही कायद्यांमध्ये कमीत कमी शिक्षा दिलेली असते मग तीनशे शहात्तरमध्ये सात वर्ष व आणि दहा वर्ष तर मग <coughs> या अनुषंगाने या सगळ्या खटले कसे चालवायचे हे सांगितलेलं आहे मग हे बेसिक बेसिक आहे बरोबर येस येस गुड मॉर्निंग मग मा हे सांगितलेलं आहे की एकच संपरीक्षा असेल तर मग अनेक अपराध असतील तर आता इथं बघा बत्तीसला काय आहे अधिकार प्रदान करण्याची पद्धत आता बत्तीस अधिकार प्रदान करणे म्हणजे काय बरं तर द्वितीय वर्ग न्यायाधीशाची ने नेमणूक झाल्यावर ते काम करू शकतात पण पुढे एक खटला संपवण्यापूर्वी त्यांना प्रथम वर्ग न्यायाधीशाचे अधिकार देण्यात येतात बरं आणि शिक्षा देताना ते प्रथम वर्ग अधिकार वापरू शकतात तसा निकाल आता इथे काय सांगितलं या संहितेखाली म्हणजे सी आर पी सी खाली अधिकार प्रदान करताना उच्च न्यायालय किंवा प्रकरण प्रकरणप्रथे राज्य शासन व्यक्तींना विशेष करून त्यांच्या नावांचा किंवा पदाधिकारांचा निर्देश करून अथवा सरसकट अधिकार वर्गाला त्यांच्या पदनामाचा निर्देश करून आदेश होत अधिकार प्रदान करू शकतो म्हणजे हे जे काही <coughs> राज्य शासन जे आहे त्या राज्य शासनाच्या अनुषंगाने उच्च न्यायालय किंवा राज्य शासन हे अधिकार प्रदान करू शकतात बत्तीसला मग नियुक्त केलेला आता बघा नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार कोणकोणते अधिकारी नियुक्त केलेले आहेत तर समजा एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असते बरोबर तर त्यांना राज्य सरकार किंवा उच्च न्यायालय अधिकार प्रदान करत असतात त्यांना स्थानिक अधिकार क्षेत्र जे आहे ते वाटून दिलेलं असतं मग इथं तेहतीसला सांगितले की नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार चौतीसला सांगितले अधिकार काढून घेणे म्हणजे अधिकाऱ्यांकडून अधिकार काढून घेणे आणि पस्तीसला न्यायाधीशांचे व दंडाधिकाऱ्यांचे अधिकार त्यांच्या पदीय उत्तराधिकाऱ्याला वापरता येणे आता हेच आपलं रिवाईज करायचं आहे की प्रकारे मेंदूला ताण देऊन देऊन रिवाईज करायचं आहे की प्रकारे आपल्याला ताण पडून रिवाईज होऊ शकतं बघा आता आपण आलो इथं <coughs> वीसला आणि एकवीसला बरोबर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट बावीसला त्यांची स्थानिक अधिकारिता पाहिली तेवीसला आपण त्यांची दुय्यमता आहे चला चोवीसला रिप्लाय करा एकच मिनिट बरं तुम ठीक आहे मोबाईल नाही बघा मग चोवीसला त्यांचा पी पी आहे पंचवीसला ए पी पी आहे बरोबर पंचवीस एला बरोबर हे अभियुक्ता संचालनालय आहे इथपर्यंत आपलं सोप्पं झालं आहे मग सव्वीसला काय होतं की न्यायालयांनी खटला चालविण्याचे अधिकार आहे खटला चालविणे बरोबर सत्तावीसला काय होतं समजा एखादं लहान बाळ असेल म्हणजे बाळ म्हणजे एकदाच बाळ नका म्हणू समजा अल्पवयीन असेल किंवा बाल गुन्हेगार असतील बरं तर यांचे खटले जे आहेत ते कसे चालवणार अठ्ठावीसला जे आहे ते शिक्षा करण्याचा अधिकार आहे शिक्षा कोणतं न्यायालय कशा प्रकारे करू शकतं नंतर दंडाधिकाऱ्यांनी शिक्षा जी आहे बरं दंडाधिकाऱ्यांची शिक्षा करण्याचा अधिकार आहे इथं बरं तीसला समजा तुम्ही जर दंड भरण्यास कसूल केला दंड नाही भरला तर तुमच्या शिक्षेचं तुम्हाला कशाप्रकारे शिक्षा होऊ शकते बरोबर चालले ना रिप्लाय बघू बालगुन्हेगार बरोबर येस yes, एक्झॅक्टली exactly. दंडाधिकारी कोणते शिक्षा देऊ शकतात उच्च न्यायालय सत्र न्यायालय बरोबर आहे ठीक आहे बरोबर तरी पण तुम्ही जरा मागे आहेत माझ्या ठीक एकतीसला एकतीसलाही सोपं आहे एक वाढला म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त दोषारोप आहे दोषारोप आणि तुम्ही एकाच एक खटल्यामध्ये एकाच खटल्यात संपरीक्षा म्हणजे एकाच खटल्यामध्ये तुम्हाला शिक्षा कशा प्रकारे देता येऊ शकते कोण कोण किती देऊ शकतं बत्तीस जसा घटनेमध्ये अधिकार आहे तसाच इथं पण अधिकार आहे बरं अधिकार म्हणजे काय जर जसं मी तुम्हाला सांगितलं की तिकडचं पण अधिकाराचं कलम आहे इकडचं पण अधिकाराचं कलम आहे म्हणजे अधिकार प्रदान करण्याची पद्धत आहे मग अधिकार प्रदान करण्याची पद्धतीमध्ये कलम तेहतीसमध्ये नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार आहे ले ले नियुक्त केलेले जे अधिकारी आहेत त्यांचे अधिकार आहे मग नियुक्त केलेले अधिकाऱ्यांचे अधिकार पाहिले बरोबर आहे काय लिहिले आणि एक अपराध बरोबर नियुक्त केलेले अधिकाऱ्यांचे अधिकार मग चौतीसला काय तुम्हाला अधिकार दिलेत तर अधिकार काढून घेणे जे अधिकार दिलेत ते अधिकार जे आहेत या संदर्भात काढून दिलेली आहे काढून घेणे आहे आणि मग त्यानंतर पस्तीसला आहे की पदीय उत्तराधिकाऱ्यांना म्हणजेच काय तर न्यायाधीशांचे आणि दंडाधिकाऱ्यांचे जे अधिकार आहेत त्यांचे जे उत्तराधिकारी आहेत त्यांना वापरते पस्तीस आहे पस्तीस उत्तराधिकारी मग काय आलं हे बघा खटला चालवणे बरोबर बालगुन्हेगार शिक्षा कोणत्या हायकोर्ट सेशन कोर्टाला दंडाधिकाऱ्यांना शिक्षा दंड दिलांचे भरला आणि दंड नाही भरला तर शिक्षा एकतीसला एकापेक्षा जास्त इथं अधिकार प्रदान करणे इथं अधिकाऱ्यांची कर नियुक्ती त्यांचे अधिकार काढून घेणे बरं नियुक्ती के केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार त्यांचे अधिकार काढून घेणे आणि उत्तराधिकाऱ्यांनी संपला विषय म्हणजे आता आपण आलो आहे बरोबर त्या लाईनवरती आलो आहे आले आले परफेक्ट आले सगळं ओके <coughs> okay. आता रिवाईज करायचं बरं का आता फास्टमध्ये नाव विस्तारा प्रारंभ त्यानंतर तुमचे व्याख्या त्यानंतर अर्थ लावणी आय पी सीमधील संपरीक्षा बरोबर अपवाद वर्ग त्यानंतर प्रादेशिक विभाग महानगर क्षेत्र सत्र न्यायालय सहाय्यक महानगर महानगरदंडाधिकाऱ्यांचे न्यायालय अपर मुख्य वी, मुख्य विशेष महानगर विशेष न्यायदंडाधिकारी स्थानिक अधिकारीता अधिकार करणे दुय्यमता महानगर दंडाधिकाऱ्यांचे न्यायालय मुख्य न्यायालय मुख्य महानगर अप्पर मुख्य महानगर विशेष महानगर दुय्यमता एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट त्यानंतर त्यांची आधी स्थानिक अधिकारिता स्थानिक अधिकारितेनंतर क हे रे काय आपण म्हणतो जरा स्थानिक अधिकारितेनंतर काय ब तेवीसला बावीसला त्यांची स्थानिक अधिकारिता आहे तेवीसला त्यांची दुय्यमता देयमता मग चोवीसला पी पी आहे बरोबर पंचवीसला ए पी पी आहे बरं पंचवीस एला त्यांचं अभियोग संचालना संचालनालय आहे मग सव्वीसला कोणत्या न्यायालयाने कोणता खटला चालवायचा सत्तावीसला गुन्हेगार असेल तर काय करायचं अठ्ठावीसला हायकोर्ट सेशन कोर्टाचे अधिकार शिक्षा देण्याचे एकोणतीसला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार बरोबर तीसला समजा दंड नाही भरला बरोबर तर शिक्षा कशी द्यायची शिक्षा कोण देणार त्यानंतर एकतीसला एकाच खटल्यामध्ये अनेक अपराधांबद्दल संपरीक्षा असेल बरं आणि त्यात दोषी ठरला तर कशी द्यायचे बत्तीसला जसा अधिकार आहे तसे इथं अधिकारच आहे बरं पण अधिकार कसले आहेत बत्तीसला अधिकार कसले आहेत बत्तीसला अधिकार प्रदान करण्याची पद्धत आहे मग या संदर्भात पदाधिकारी जे आहेत त्यांना अधिकार प्रदान करू शकतात तेहतीसला ते ते <coughs> ते जे आहे ते अधिकाऱ्यांची नियुक्ती नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत चौतीसला त्यांचे अधिकार काढून घेणे आहे बरं आणि पस्तीसला काय आहे त्यांच्या नियुक्त केलेल्यांचे अधिकार काढून घेणे आहे आणि पस्तीसला न्यायाधीशांचे अधिकार आणि हे पद पदी उत्तरदादी उद्याला उत्तराधिकारी जे आहेत म्हणजे समजा न्यायाधीश दंडाधिकारी यांच्यानंतर येणारा जो उत्तराधिकारी त्यांनी कशाप्रकारे अधिकार वापरायचे म्हणजे उत्तराधिकारी आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट कलमांपैकी एक छत्तीस बरोबर पो इथे ये येतं आपला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार आदिकरें। हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार म्हणजे काय हे आपण पाहूया पाठ सगळ्यांचं होऊ द्या कितीही त्रास होऊ द्या काही फरक पडत नाही पाठचं झालं पाहिजे असू द्या फक्त पाठ झालंच पाहिजे आपलं कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे कसंही अभ्यास आप करताना आपलं ते विचारलंच विचारतं तर आलं पाहिजे भरही कलमाचा श श्प, श्प, स्पॅम जो आहे तो थोडासा छोटा असला तरी चालेल म्हणजे प्रकरण तीन आहे हे <coughs> बरं हे प्रकरण दोन आहे बरं हे प्रकरण एक आहे हे छोटं छोटं असलं तरी चालेल प्रकरणं पण पाठ करायची पण आपल्याला हे परफेक्शन पाहिजे मग आता अचानक जर विचारलं तर एकतीसला काय आहे तर अनेक मग तसंच आपण करण्याचा प्रयत्न करूया की समजा येते का पाहूया की बाबा तसं विचारलं तर समजा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस बरं वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस ए आता पटापटात सांगायचे सगळ्यांनी बरं <coughs> पटापटात सांगायचं आहे सगळ्यांनी आपल्याला की बाबा तेहतीसला काय आहे बरं <coughs> तेहतीसला काय चला मी मोबाईल आहे <coughs> माझ्याकडं दिसतं आहे मला सगळ्यांचे रिप्लाय तेहतीसला कुठल्या प्रकारचे आहे <coughs> पस्तीस या तेहतीसला कुठल्या प्रकारचे अधिकार <coughs> एक पण नाही बरोबर ठीक आहे चला मग आता तेहतीसला जे आहे ते तुम्हाला या संदर्भात नियुक्त केलेले जे अधिकारी आहेत बरोबर त्या नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत या को ते या संदर्भात प्रदान करणे यस त्यानंतर अठ्ठावीसला काय आहे तर सेशन को हायकोर्ट आहे आणि सेशन कोर्ट आहे यांचे शिक्षा देण्याचे अधिकार आहे बरं तेवीसला काय आहे तेवीसला तर जे काही कार्यकारी दंडाधिकारी आहेत तर त्यांचे स्थानिक अधिकारी तर आहे एकतीसला काय आहे एकाच खटल्यामध्ये ज्यावेळेस एकापेक्षा जास्त दोषारोप असतात किंवा सिद्ध होतात तर शिक्षा कशी द्यायची त्यानंतर तुम्हाला आ, तीसला कोणते अधिकार आहेत बरं तर इथं तुम्हाला सेशन कोर्ट आणि हायकोर्टाचे इथं दंडाधिकाऱ्यांचे मग इथं कोणता आला अधिकार तीसला सांगा तीस तीसला बरं दंड जर नाही भरला तुम्ही तर तुम्हाला शिक्षा काय मिळणार पंचवीसला बरं ए पी पी वीस एकवीस सोपे सोड आहे हे नका सांगू त्यानंतर चौतीसला अधिकार काढून घेणे काढून घेणे त्यानंतर एकोणतीसला एकोणतीस नको सव्वीस घ्या सव्वीसला कोणत्या न्यायालयाने कशाप्रकारे शिक्षा द्यायची मग एकोणतीस घ्यायचे तुम्हाला दंडाधिकाऱ्यांनी कोणती शिक्षा चोवीसला पी पी आहे तुमचा बावीसला त्यांचे स्थानिक अधिकारी आहे पस्तीसला जे उत्तराधिकारी आहेत त्यांनी अधिकार कसे वापरायचे सत्तावीसला बालने बाल गुन्हेगार बाल असतील तर त्यांनी कसं करायचं आणि बत्तीसला कुठे गेला हे एकतीसला तुमचा <coughs> बरोबर आणि एक खटल्यांचा इथं अधिकार प्रदान करणे आहे बरोबर दॅट्स इट ओके ठीक <coughs> आहे तर अशा प्रकारे आपलं हे पाठांतर करायचं मी तुम्हाला म्हटलं आहे हो का मधली कलम पाठ करताना आपल्याला त्रास होणारच <coughs> कारण मधली कलम टेक्निकल कलम आहेत त्यामुळे थोडंफार मागे पुढे होणार पण त्याचं जास्त प्रेशर न घेता काम करत राहणं आपले कर्तव्य मग त्याचा विचारच करू नका तुम्ही त्याचा विचारच करू नका येस एक्झॅक्टली समजलं का सगळ्यांना तर आता हे तेवीसला दुय्यमता काय लिहिले मी स्थानिक अधिकारी लिहिले का, का? इथं स्थानिक अधिकारीता आहे इथं दुय्यमता येस yes, दुय्यमता बरोबर आहे दत्तू बरोबर लिहिलं लिहिलं तेवीसला तर अशा प्रकारे आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जायचं आहे म्हणजे हे पाठ करायचंच रोज किती काय होत इकडे म्हणजे त्रास किती होतं हे महत्त्वाचं नाही आहे तर एक्झॅक्टली हे पाठ किती होतं आहे हे महत्त्वाचं आहे मग रोज 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 हे रो बघा एका बाजूला आपण कन्सेप्ट क्लिअर करत चाललो आहे एका बाजूला ही सगळी गोकमपट्टी करत चाललो आहे म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करणे गोकंमपट्टी करणे कन्सेप्ट क्लिअर करणे गोकंमपट्टी करणे हेसाठी आपल्याला ह्याचा फायदा होणार आहे मग त्यामुळे दोन्हीही बाजूंनी आपल्याला विचार करूनच पुढे जावं लागेल अर्थातच याचा स्पीड आपण वाढवू शकतो थोडासा मग स्पीड वाढवताना काय होईल आपल्याला <coughs> तुम्ही सांगा स्पीड वाढवायचा काही प्रॉब्लेम नाही आहे स्पीड वाढवताना काय होईल फार फार तर मग आपल्याला <coughs> म्हणजे इथ हे कलम ह्या कलमाचा एक इन शॉर्ट अर्थ असं पाहावं लागेल आणि मग पाठांतर मग रिपिटेशन रट्टा मारणं होणार नाही बरं <coughs> मग तुमच्या ह्याच्याने आपण सांगू शकतो मग तुम्ही जसं म्हणाल तसं तसा काही विषय नाही कसं तुमच्या हिशोबाने म्हणजे कसं केव्हा का मला दोन्ही पद्धतीने सोपं आहे मला काय डायरेक्ट लाईनर जर एक्सप्लेन करायचं म्हटलं तर ते पण सोपं आहे आणि हे पण सोपं आहे मला मी तुमच्यासोबतच पाठ करणार मी पाठ करून नाही वाचणार ना तिथं तुमच्यासोबत केलं तरच ते प्रामाणिकपणे पाठ होईल बरं आणि तुमच्यासोबत नाही केलं तर मग मात्र कठीण जाईल कारण मग <coughs> मी आधी केलेलं असेल आणि मग तुम्हाला ते जास्त किचकट वाटेल असं होईल मग जसंही आपण जसं आपण ठरवू सगळे मिळून तशा प्रकारे पुढं जायचा प्रयत्न करू चला मागच्या भागामध्ये थांबूया आपण आणि उद्या परत ही पाठांतराची सिरीज बनवणे चालू राहणार मग याच्यामध्ये आणखी कन्सेप्ट ॲड करू आणखी काही काही टप्प्याटप्प्याने ॲड करू आपण हे <coughs> सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू मग ते बघा महत्त्वाची कलम पाठवू शकत नाही त्याचं कारण तुम्हाला सांग त्याचं कारण कसं त्यासाठी खूप जास्त कालावधी जावा लागेल त्यामुळे तिकडं जायला नको आपलं जे आहे ते एक टप्प्याटप्प्याने करू जेवढी लक्षात राहतील तेवढी राहतील असं करूया चला मग धन्यवाद श्री कृष्णा चला आपलं साडेआठचं पण लेक्चर आहे आणि बाकीचे पण लेक्चर आहेत चलो